आम्ही रावताना खूप वर्षापासून रावता आणि लोकांचे खूपसे इश्यूज असा हांगा आणि मेन थिंग कितें उदकाचे प्रॉब्लम असा लोक आम्ही वी आर स्टेईंग इन 21st century तरी लोक कितें हांगासर फाटी बिल्डिंग पळया 500 meters हांगा लोक चलान येतात पाणी घेतात अजूनही पाणी घेतात आणि कोणाक पळय जीआरबीचे कोण येत ना हांगा आणि मोस्टली कितें आता कितें आता सद्याक कितें कोणाचे इश्यू असता पळय कोणाक कंप्लीट करा म्हणून जीआरबीचे ऑफिस असा हांगा केन्ना ओपनूच आसना आता कितें तेमकां कळलें कितें येवपाचें आसा म्हणून ते सद्याक येवन आता ओपन करून बसला मेन थिंग कितें आणि कितें पयलींचे कोण आमदार आसा तेमी सगळोच दिवंक ना हांगा इश्यूचे लोकांचे सगळे सिंटेक्स टाकी पयशे तसे पडलेले आसा ते जागेर बसूंक ना मेन थिंग तुम्ही पळयलेले आसा आता वयर आमी इन्स्पेक्शन केलं तुम्ही पळयलेले आसा इश्यू कशी परिस्थिती कशी आसा हांगा लोकांच्यो तरी लोक वीज काडटा मेन थिंग हांव कितें लास्ट थिंग कितें शंकर भाई थँक्स म्हणटा की तेमी यो मिटींग घडून हाडलो आणि चेअरपर्सन हांगा हाडलो आणि आमच्या सगळ्यांचे इश्यू तेमी एका दाखवून दिलो हांव बेगीन ते बेगीन मागता कितें चेअरपर्सन इश्यू आहा ते बेगीन ते बेगीन आमचे सॉर्ट आउट करपाचे ओके आमचे चेअरमॅन गोवा रिहॅबिलिटेशन बोर्डाचे राजेश फळदेसाय हाका फुलाची भेट देऊन येऊकार देऊ फर्स्ट ऑफ ऑल हांव सराक आमच्या संकल्प आंबोडकराक थँक्स म्हणटा तेणे आयज आमच्या राजेश फळदेसायक आपयला आय थिंक सो आफ्टर 13 years आफ्टर बिल्डींग ऑफ द बिल्डींग आयज येयला हे लोक आमच्या ऑफिसान हे आसलेले कंटिन्यू सिवेजीचो प्रॉब्लम आसलेलो उदकाचो प्रॉब्लम आसलेलो पेंटिंगेचो लोकांच्या घरा कडेन सोरोप आसलेले फूल एरिया पळय दोंगर कसो आसलेलो ते आमी आतां बाई संकल्पान सांगले क्लीन करून घेतला हांगा एक आमी सेपरेट एक उदकाची पायपलायन घेतला तांकां उदक पिवपाचे कांय फेसिलिटीज नासलेले वो इश्यूज घेवन आमी परतू जीआरपी ऑफिसान आसलेले ते म्हणाले आमचे ऑलरेडी आमचे प्रोजेक्ट हेतून आसा सँक्शनान आसा बट स्टील देर वॉज नो प्रोग्रेस फ्रॉम दॅट सायड अशेंच सिवेजीचो हांगा सॉलिड प्रॉब्लम आसलो पावसाच्यानी सिवेज कंटिन्यू आनी व्हावन स्विमींग पुलान असा आसलेले संकल्प आमकां हॅल्प करी आसलेलो की हांगा सद्याक एक म्हयन्यान आमी कोण सिवेज डिपार्टमेंट हाडून ते क्लीन करी आसलेले वा ही एक ऑपॉर्च्युनिटी आहा आनी अशें मागता आमी आज राजेश सरांनी इन्स्पेक्शन केलां अशें मागता की आमी हे काम आमचें जातलें म्हणून उदकाचे इश्यू आमी पयले टाकयो खंय तरी लिकेज आसा खंय तरी कचरो आसा टाकी आनी सिवरेज वो इश्यू आमी पयलीं मांडलेलो सिवरेज डिपार्टमेंटा कडेन सो ते म्हणटा हे जीआरबीचे इश्यू म्हणून सो आमी जीआरबी कडेन गेल्ले जीआरबी म्हणटा आमचे ऑलरेडी टेंडरींग चालू आहा म्हणून बट हे ऑलमोस्ट आमी उलोवपाचे जालेले ऑलमोस्ट 8 months जालेले आमी कंटिन्यू तेंच्या फाटल्यान आहा बट देर वॉज नो आउटपूट फ्रॉम देर सायड आतां सरान पर्सनली सांगला 2 महिने भितून तो करून दाखयतलो होप सो वी गेट अ रिझल्ट फॉर आयज आमी जीआरबीचे क्वॉटर्स सडा हांगासर आयिल्ले आसा आनी आमी इन्स्पेक्शन केल्ले आसा आमचे मानाधीक आमदार आनी आमचे चेअरमॅन फळदेसाय बाब तशेंच आमचे वास्कोचे आमदार संकल्प बाब हांचे बरोबर आमी हांगा सगळें इन्स्पेक्शन केल्लें आसा सगळ्यो गोश्टी पळयल्या आनी खरेंच हांगा गरज आसा आयज सुदारणा करपाची त्याच बरोबर हांगा रावणाऱ्या रहिवाशी जे लोक आसात तांचे कडेनय मागता तांणी जो कचरो पळय सकयल करतात ते तांचेच ड्रेनेज जे आसा ती ड्रेनेज कचऱ्यान भरले कडेन आसा ती तुमची एक जबाबदारी जावन आसा बोर्ड म्हणून जे कितें काम करपाक जाय निवळसाण करून दिवपाक जाय आनी ज्यो गोश्टी फुडें वचपाक जाय त्यो सरकारी माध्यमांतल्यान आमच्या चेअरमॅनच्या मार्गदर्शना खाला सगळी आमी पुराय करून दिवपाचे तुमकां उतर दिता सगळ्यांक देव बरें फाटी रावता हांगा पळय तुमी हांगा कोण लक्ष मारता फाटी रावता हे पळया आनी तो वयलो दुसरो गेलो कितें रे तुमी हांगा पळयला हे पळया हे पळया म्हाजो मित्र म्हाजो कलीग आमचो आमदार तुमचो बाब संकल्प बाब आमोणकर तेणें म्हाका मुद्दम येवन पयर सांगलें की मातशें हांगा एक लक्ष घालचें म्हणून तेका टायम दिल्लो त्या भशेन आयज आमी येयल्या आनी आमची फूल जीआरबीची टीम येयल्ली आसा इंजिनियर म्हण आमचे सेक्रेटरी म्हण बाकीचे सगळे जी पळय टॅक्निकल टीम आसा आमी सगळे येयल्या कारण खरोखरच हांवें आतां थोडे दिवस जालो चार्ज घेतल्यात पूण जर परिस्थिती जर पळयत जाल्यार ही खरोखरच सामकी गंभीर आहा अशी दिसता की 15 वर्सांची बिल्डींग ही जवळजवळ 70-80 वर्सांची बिल्डींग ह्या परिस्थितीन त्यो बिल्डींगो आसा कारण हांव नकळो आतां म्हाका म्हाज्या मित्रान संकल्प बाबान आमदारान सांगलेले आसा त्या हितून जर आयज जर पळयत खरोखरच म्हणजे असो अन्याय कसो जाता पळय मनशाचेर तशें जाल्ल्या पण आमी हे केन्नाच आमी खपोवन घेवचे ना जाता तितले बेगीन हांव हेजेर कितें तरी सोल्युशन काडून जे तेणी म्हाका ज्या पद्दतीन सांगला
आणि तो एक डायनामिक असा आणि तो प्रत्येक वेळा या लोकांचे प्रत्येक आपले कॉलनीचे म्हण आपले मतदारसंघाचे म्हण तो वेळोवेळी आपण दखल घेत असता. हा खरोखर त्याचे आभार व्यक्त करता कारण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर हाडून दिले. कारण नाले आमकं हे सभेपणी कळना आमची टीम असा पण माका दिसता खरी आमचे खरी टीमीचे खरी चुकामूक असतली मिसअंडरस्टँडिंग असतली. आता हांवें नेवो चार्ज घेतलेले म्हाका थोडेशे म्हयने जाल्या पण हांव ताका प्रॉमीस करता की जे पद्दतीन आयज हांवें पळयला हे परत आनी जावचे ना. येता ते दोन किंवा तीन म्हयने किंवा म्हयन्या बऱ्यान जे जे आमी टेंडरूय आता काढलेले आसा ते कदाचित 8 दिसां भितर काम सुरूय जातले. हे म्हाका दिसता येता ते 2 ते 3 म्हयन्या भितर तुमकां सारको चकचकीत करून दिवपाचो हांव जाता तितलो प्रयत्न करतलो. जी घाण आसा ही सम कायमची दूर करतलो आनी थोडीशी तुटी हा पण हांव ते मातशें रावन तुमकां सगळ्यांक सांगता. पण हांवें आयज पळयला तितून म्हाका दिसता रावपा सारखी तरी परिस्थिती ना. इतले अशे आमचे जीआरबीचे आसून आमचे ऑलमोस्ट 24,000 स्क्वेअर मीटर ही एरिया आमचे कितलेशेच बिल्डींग आहा फ्लॅट आहा पण खरोखरच ही गंभीर परिस्थिती जाल्या. कारण पयली कोण ताका वाली नासलो अशी परिस्थिती जाल्ली आहा. पण आतां हांव हे जाता तितले बेगीन लक्षांत येवन हे सगळे सुरळीत करपाचो जाता तितलो प्रयत्न आनी हांव करतलो. उदीक पावना न्ही सगळी टाकी आहा अंडरग्राउंड टाकी फूल लिकेज आहा सकलू दाखयता उदीक येता बट पावना कित्याक लिकेज आहा म्हणून ते पावना हांगा आसलेल्या उदीक येता न्ही जर एवरी टायम उदीक येता. पयली म्हणटा तो हांव आमचो चेअरमॅन रिहॅबिलिटेशन बोर्डाचो माझो मित्र माझो वांगडी आमचो कुमारजीचो आमदार बाप राजेश फळदेसाचे आम्ही जीआरबीन तो फर्स्ट टाईम येला हे पळोवपाक इन्स्पेक्शन करपाक लागून ताज्या लोकां आम्ही ताजे वेलकम करता आणि सगळे आमचे जीआरबी आणि तारीवार कॉलनीच्या तर्फे त्याका आम्ही धन्यवाद म्हणतात की ते मुद्दम पसन येयले हांगा. तशेंच त्यांचे आमचे गोवा रिहॅबिलिटेशन बोर्डाचे मेंबर बाप गणपत तशेंच आमचे मेंबर सेक्रेटरी त्यांचे सगळे सुपरवायझर त्यांचे इंजिनियर्स जे हांगा प्रेझंट असा. आयज जो इश्यू हांगा तारीवाडाचो आणि जीआरबीचो असा तो खूप पयलीसून इश्यू असा. मेन इश्यू असा म्हणतात ते त्यांचे उदकाचो इश्यू असा पळय तो मेजर इश्यू असा. दुसरे जे रूम्स त्यांचे असा पळय ते मेंटेनन्स ना कित्याक मेंटेनन्स त्यांना स्वतः करपाक मेळना कित्याक त्यांना परमिशन आमचे रिहॅबिलिटेशन बोर्डाचे घेवचे पडटा त्याच्या लागून ती थोडीशी एक वाईट परिस्थितीन असा. त्याच्या लागून आयज चेअरमॅन मुद्दाम येयला आपल्या स्वतःच्या दोळ्यांनी त्यांनी पळयलेले असा इन्स्पेक्ट केलेले असा आणि म्हाका पूर्ण खात्री असा म्हाका फूल विश्वास असा की आमचो डायनामीक जो चेअरमॅन असा गोवा रिहॅबिलिटेशन बोर्डाचे आणि त्यांचे मेंबर असा त्याचे हेजेर कितें तरी सोल्युशन काढटले. त्याच्या लागून हांव परत एकदा सगळ्यांच्या वाटेन ताका धन्यवाद म्हणटा. तशेंच लोकांचे हांवें एक प्रपोजल आमच्या चेअरमॅनाकूय मांडलेलो असा आणि सांगलेले असा जर ही आम्ही गव्हर्नमेंट लेवलाचे जर आमकां मेंटेनन्स करपाक जर त्रास जाता जाल्यार आम्ही तेंची ही घरां जी आसा तेंच्या नांवार करून तेंची एक सोसायटी करून तेंकां दिवची. सो वेर दे वील बी रिस्पॉन्सिबल ते सगळे करून घेवंक शकता. सो आयज तें कितेंय करूंक शकला आयज तेंकां अधिकार नासल्या कारण ते करूंक शकना. सो हांवूय एक प्रपोजल मांडलेलो आसा एक मेंबरंडम एज अ आमदार ह्या मतदारसंघाचो एक मेंबरंडम हांव आमच्या आमदाराकडे दितलो चेअरमॅनाकडे गोवा रिहॅबिलिटेशन. तशेंच आमचे तारीवाडे आणि जीआरबीचे सगळे लोक मिळून एक मेंबरंडम दितलो जो त्यांचा इश्यू असा असे आम्ही आता प्रेझेंट करतले. सगळे जण रावलेले असा लोक आमकां चेअरमॅनाकडे उलोवपाक त्यांच्याकडे वचून आम्ही एक धाकटीशी मिटींग घेऊन आम्ही गावला. सर एक पण थिंगा उदकाचो इश्यू जो म्हणटा जातो टाकयो खंय तरी ओपन आसात उदीक खंय तरी लिकेज जाता हो मेजर कन्सर्न आहा. सिवरेजचे उदीक लिकेज जाता हे खंय तरी मेजर कन्सर्न हे मेजर कन्सर्न असा ते खूप पयलीसून कन्सर्न असा आणि म्हाका त्याच्या लागून हांव आमचो चेअरमॅन हांगा येयलेलो आसा. म्हाका फूल विश्वास आसा गॅरंटी आसा फुडल्या 1 महिन्या भितर हे इश्यूज कितें आसा पळय ते सॉर्ट आउट जावन दितलो आमकां. इतलो म्हाका तर आमच्या चेअरमॅनाचेर विश्वास आसा कित्याक तो एक उतराचो मनीस आनी तो डायनॅमीक आमदार आसा आमचो. एकदां ताणें कितें पळयलें आनी ताजे मेंबर मुद्दम हांव मेंबराकूय देव बरें करी ते मुद्दम हांगा येयले हेज्या लागून इन्स्पेक्शनाक लागून आनी तेंची आख्खी टीम सो तेंचे सगळ्यांचे देव बरें करी म्हणटा आनी बेगीनच्या बेगीन हे सॉर्ट आउट जातले. हांगा कंटिन्यू एक महिन्यान क्लिनींग करून काढता कित्याक सांग हांगा चडशे भाड्याक रावता आणि सगळे पिशवे तिथूनच घालतात. हांगा
सगले हेल्थ घरांचे फूल योजना एवरी मंथ वी क्लीन सारे रे कळशी घेऊन एव्हरी सगळे सगळे पाचांस कळशी घेऊन एव्हरी टाइम वळता धाडलेली एक जात त्या पहाड संकल्पाच्या हातीन दी आणि त्यांच्या फोड्यात घालून मागता सगळ्या मंडळाचे राजेंद्र विराजकर असा त्यांच्या लागी मागला आपली आपली बसका घेऊ तसेच